वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहऱ्याबद्दल हे दहा जे वाक्य या ठिकाणी लिहिलेले आहेत मी खरोखर पवार साहेबांचे कोटी कोटी आभार मानतो। आपल्याला काही करण्याची आवश्यकताच नाहीये। बरं, एक गोष्ट तर महाराष्ट्रामध्ये मला लक्षातच आली नाही, म्हणजे टीआरपी कसा घ्यायचा याचं एक आपल्याला त्याचं एक मला असं वाटतं की एक प्रशिक्षण घ्यावं लागेल। मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल, मग माझा पक्षच ठराव करेल, मग मीच माझा राजीनामा परत घेईन आणि मग मीच माझ्या जागी परत येईल। कागद दिलाच नाही, पण त्यांनी उद्धवजींना सांगितलं राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय। हा जो काही नवा फॉर्म्युला या ठिकाणी आलाय असा एक लक्षात ठेवा, उष्ण बळ घेऊन वाघ बनता येते। आणि वाघ दोन प्रकारचे असतात, वाघ बनतही येतं कधी कधी, पण एक सर्कशीतला वाघ असतो आणि एक जंगलाचा राजा असतो। जंगलाचा राजा बनायचं असेल तर स्वतःची ताकद लागते, स्वतःचं बळ लागतं। उष्ण्या बळावर कोणी जंगलाचा राजा या ठिकाणी होऊ शकत नाही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे। आता आपल्याला अलीकडच्या काळामध्ये एक वज्रमुठ दिसते। आता या वज्रमुठीची काय परिस्थिती आहे हे सांगायची आवश्यकता नाही, कोणी कुठे बसायचं, कोणी कसं बसायचं, कोणी आधी भाषण द्यायचं, याचं काय चाललंय हे सांगण्याची काही आवश्यकता नाही। पण मी वज्रमुठीची दहा वाक्य आपल्याला सांगतो, दहा वाक्य। आत्ता एक पुस्तक आलं आहे अशी जी फार महत्वाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे लोक माझे सांगती। आणि मी असं नाही खोटं नाही सांगत, तुम्ही त्याचा पृष्ठ क्रमांक 318 व 319 याच्यावर जे लिहिलेलं आहे त्याच्यातली दहा वाक्य मी आपल्याला सांगतो। म्हणजे वज्रमुठीचे प्रमुख माननीय शरद पवार साहेब, वज्रमुठीचा चेहरा माननीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल काय म्हणतात। पहिलं, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरे यांच्यासोबत नव्हती। दुसरं, उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तम बातमी नसे जी मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे होती। तिसरं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती। चार, त्यांचे कुठे काय घडतंय, त्यांचं कुठे काय घडतंय याच्याकडे बारीक लक्ष नसे, उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी होती, ती नव्हती। त्यानुसार काय पावले उचलायची हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य असायला हवं त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती। मी नाही म्हणत आहे, कोण म्हणताय, मी नाही म्हणत आहे, लोक माझे सांगती। त्यानंतर त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं तरी हे टाळता येणं त्यांना जमलं नाही। महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली, संघर्ष न करता त्यांनी माघार घेतली। उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते पण ऑनलाईन, टोपे, अजितदादा, इतर मंत्री मात्र प्रत्यक्ष संपर्कात होते। उद्धव ठाकरे फक्त दोन वेळा मंत्रालय उद्धव ठाकरेंचे फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या पचनी पडणारे नव्हते। आता हे दहा वाक्य मी म्हटले आहे का, हेच आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलत होतो तेव्हा आम्हाला महाराष्ट्र काय महाराष्ट्र द्रोही ठरवत होते, हेच बोलत होतो ना आम्ही, हे जात नाही, हे करत नाही, यांना अंदाज नाही, हे पाहत नाही, हेच आम्ही बोलत होतो। तर तुम्हाला चंद्रकांतदादा महाराष्ट्र द्रोही ठरवत होते। आता संजय राऊतांना बेल मिळाली तर लोकशाहीचा विजय आणि नवाब मलिकांना बेल मिळाली नाही तर लोकशाहीची हत्या, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आपण बघितला। पण आता या कुठल्याही प्रयत्नाला बळी पडायचं नाही आहे। मला तर फार मजा आली काल परवा आमचे नाना पटोले त्यांना तर अवॉर्डच दिला पाहिजे। ते म्हणाले अंबानीच्या घरापुढचे स्फोटकं मीच ठेवले। आता मलाही इच्छा झाली आपण एक स्टेटमेंट निघालो की 26-11 बॉम्बस्फोट नाना पटोलेंनीच केला। माझा सवाल आहे, वाझेला पोलीस दलामध्ये परत कोणी घेतलं? हा वाझे पोलीस दलात परत येण्याकरता
2017 साली उद्धवजी ठाकरेंनी माझ्याकडे पाठवला आणि सांगितलं, दबाव आणला, त्यांचे मंत्री आले माझ्याकडे, नाही साहेबांचा आग्रह आहे, काही झालं तरी वाझेला तुम्ही पोलीस दलात परत घ्या. मी म्हटलं अशा माणसाला मी पोलीस दलात परत घेणार नाही आणि फाईलवर लिहिलं मी परत घेणार नाही. उद्धवजींचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय काय झाला, वाझेला पोलीस दलात परत घेतलं. आणि त्याच्यानंतर वाझे कुठे असायचा, वर्षावर नाही तर मातोश्रीवर. हा कोणाचा वाझे होता, हा कोणाचा वाझे होता? आणि आता परमवीर सिंगाने तुमच्यावर आरोप केला, आमची काही चूक आहे? परमवीर सिंगला मुंबईचं आयुक्त कोणी बनवलं? उद्धव ठाकरेंनी. त्यांनी आरोप लावल्यावर काढलं कोणी? उद्धव ठाकरेंनी. आणि या ठिकाणी हा जो वाझे होता त्याला परत घेऊन त्याच्या माध्यमातून वसुलीचं रॅकेट उघडलं. आता त्याच्या जबानीत सगळं पुढे आलंय, कशा कशा प्रकारे वसुली करायला सांगितली होती हे सगळं पुढे आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, खरं म्हणजे यांचं रॅकेट जर मी बाहेर काढलं नसतं आणि मनसुख हिरेंची हत्या जर मी शोधून काढली नसती तर हे सगळं यांनी पचवून टाकलं असतं. पण त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून मनसुख हिरेंची हत्या मी शोधून काढली आणि यांचं रॅकेट पुढे आलं, नाहीतर हे असेच हजारो कोटी रुपये वसुलीच्या माध्यमातून कमवून राहिले असते. पण मी नानाभाऊंचे आभार मानतो, नानाभाऊ माझा खरा मित्र आहे. नानाभाऊला माहिती आहे की ही गोष्ट कोणाला विसरूच द्यायची नाही. लोक विसरले की वाझेचा विषय नानाभाऊ काढतातच, त्यामुळे मी त्यांचं मनापासून खरं म्हणजे आभार मानतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.